बंडखोर आमदारांच्या दोन याचिकांवर काही क्षणांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. अजय चौधरींची गटनेता म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी आपल्या याचिकेत केलाय. तर 16 आमदारांचं पद रद्द व्हावं ही विधानसभा उपाध्यक्षांकडे सेनेनं मागणी केलेली बेकायदेशीर आहे. ती रद्द करण्यात यावी अशी याचिका 15 आमदारांनी केली आहे. दोन्ही याचिकांवर आज सकाळी सुनावणी होणार आहे. ख्यातनाम वकील हरीश साळवे शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. ते अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल उपाध्यक्ष झिरवळ आणि शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. आपण बघतोय शिंदे गटाने एकूण दोन याचिका दाखल केल्या. ती याचिका खुद्द एकनाथ शिंदेंकडून दाखल करण्यात आली आहे. अजय चौधरींची गटनेतापदी निवड बेकायदेशीर असल्याचा शिंदेंचा दावा आहे. दुसरी याचिका आमदारकी धोक्यात आलेल्या 15 आमदारांकडून दाखल करण्यात आली आहे. एकूण 16 आमदारांचं सदस्यत्व रद्द होऊ नये दुसऱ्या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती शिवसेनेची बाजू बघूया. 22 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सेना आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीसाठी प्रतोद सुनील प्रभूंकडून व्हीप जारी करण्यात आला होता. बैठकीला आला नाही तर आमदारकीचा राजीनामा दिला असं समजलं जाईल असं म्हटलेलं होतं. बंडखोरांपैकी एकही आमदार बैठकीला आला नाही. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आमदारकी रद्द व्हावी अशी शिवसेनेची मागणी. पक्षाच्या बैठकीसाठी ही व्हीप काढता येतो असं शिवसेनेचं म्हणणं आहे. भूतकाळातील अनेक केसेसमध्ये असे व्हीप काढण्यात आले. अजय चौधरी हे शिवसेनेचे गटनेते आहेत असं शिवसेनेचं म्हणणं आहे. बंडखोरांचा युक्तिवाद बघूया. आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर आहे. केवळ विधिमंडळ कामकाजाबाबत व्हीप काढता येतो, पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप काढता येत नाही. पक्षाच्या बैठकीला न येणं ही पक्षविरोधी कारवाई नाहीये. बैठकीला अनुपस्थिती हे आमदारकी रद्द करण्यामागचं करण्याचं कारण ठरू शकत नाही. अल्पसंख्येमध्ये असलेल्या गटानं गटनेता नेमणं चुकीचं आहे. संख्याबळ आमच्याकडे असताना गटनेता नेमण्याचा अधिकार आमच्याकडेच असल्याचा बंडखोरांचा युक्तिवाद आहे. आपण बघतोय शिंदे गटाच्या दोन याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. काही क्षणात सुनावणीला सुरुवात होणार आहे. 10:30 सुनावणीला सुरुवात होणार आहे. जे काही मागच्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य रंगलेलं आहे, ही सगळी लढाई आता गुजरात सुरतमधून गुवाहाटी मार्गे आता नवी दिल्लीत पोहोचलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सेनेच्या बाजूनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतील, तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं हरीश साळवे हे एकनाथ शिंदेंची बाजू मांडणार आहेत, शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांचे वकील हे निष्णात कायदेतज्ञ आहेत, नामांकित वकील आहेत. आणि त्यामुळे नेमकं काय होतंय सुप्रीम कोर्टामध्ये, कसा युक्तिवाद होतोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शिंदे गटाने भाजपची सत्ता आल्यावर मंत्रिपदं कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याची यादीच साम टीव्हीनं शोधून काढली आहे. एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपद तसंच गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत यांना मंत्रिपदं मिळणं निश्चित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांना मंत्रिपदं होती त्या सर्वांना मंत्रिपदं देण्याचं ठरलंय. तसंच संजय राठोडांचं पुनर्वसन होणार असल्याचंही जवळपास निश्चित आहे. आपण बघतोय एकनाथ शिंदे, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि संजय राठोडांचंही पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांनाही मंत्रिपद मिळणार आहेत. बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर या दोघांनाही मंत्रिपदं मिळणार आहेत. राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आता होतं महाविकास आघाडीमध्ये. आता भाजपसोबत गेल्यावर कोणतं मंत्रिपद मिळणार बघावं लागेल.